प्रत्येक इंटरव्यू मध्ये येतो ताई, प्रत्येक. किती गोड आहे हा यार. टचवूड टचवूड हा लॅब आहे. अच्छा, मी आता एक लॅब आणि स्ट्रे अशी मिक्स असलेली अडॉप्ट केली 12 फेब्रुवारीला. आता एक वर्ष होत येईल. तिचं नाव सगुण आहे. ती पण अशीच दिसते गोड. पण ती मिक्स आहे, अर्थात स्ट्रे आणि इंडी आणि लॅब मिक्स आहे. पण हे मस्त आहे, हे येणं मस्ट आहे. त्याला आवडला तरच तो येणार ना इंटरव्ह्यूत. म्हणजे तूही खूप छान इंटरव्ह्यू घेतेस ही पावती आहे हा त्याच्याकडनं. कुठल्याही परिस्थितीत समोरच्याला समजूनच घेणे आणि शांतपणे परिस्थिती हँडल करणे. मी कधी कधी खूप हायपर होते, अतिशानिक म्हणून हायपर असते मी. तर मला इंदुमतीनी हे अगदी शिकवले आणि हे मला ना कळतंय माझ्या वागण्यात सुद्धा, की कधी कधी सिच्युएशन अशी असते समोर की तुम्ही चिडचिड होऊ शकते किंवा तुम्ही हलू शकता त्या सिच्युएशन मध्ये. तर ते न करता अत्यंत शांतपणे वेट अँड वॉच करण्याची गोष्ट मी इंदुमतीकडनं घेते. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. जसं तुम्ही बघतच आहात, आता इंट्रोडक्शनची गरज नाहीये. अतिशा ताई आपल्या सोबत आहेत. कशी आहेस ताई? एकदम मजेत. खूप मस्त. मला खूप बरं वाटतं इंटरव्ह्यू घेऊन, कारण का मी घाडगे अँड सूनला इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याच्यानंतर डिरेक्टली आता. कलर्स मराठी आणि अतिशा नाईक हे समीकरण खूप जुनं आणि खूप भन्नाट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा हे दोन नावं एकत्र येतात तेव्हा काहीतरी वेगळं होतं आणि काहीतरी भन्नाट होतं. काय सांगशील सर्वप्रथम या मालिकेबद्दल आणि या भूमिकेबद्दल? पहिलं म्हणजे तू कलर्स मराठीचं नाव घेतलंस तेव्हा मला आवर्जून हे सांगावं असं वाटतं की त्यांनी ऍक्टर्सवर दाखवलेला, म्हणजे स्पेशली सगळ्याच ऍक्टर्सवर दाखवतात, पण माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खूप मोठा आहे. तसंच मनवानी दाखवलेला विश्वास, कारण गेले काही वर्ष सातत्याने मी व्यायाम करत असताना, म्हणजे खलनायिकेची भूमिका करत असताना, एक पॉझिटिव्ह आई करायला देणं ह्याच्यासाठी डेअरिंग लागतं. तर ते डेअरिंग मनवानेही दाखवलं आणि कलर्स मराठीनेही माझ्यावर खूप विश्वास दाखवला. त्यामुळे खरं तर या दोघांचे खूप आभार आहेत. आणि भूमिका फार गोड आहे ही. जसं खलनायिकेचं काम करताना असं वाटायचं की आतला कुठला तरी राग किंवा दबाव किंवा हे तिकडचं भूमिकेत राग व्यक्त करत असताना आपला स्वतःच्या आयुष्यातला निचरा होतो असं वाटतं. तर त्याच वेळेला असं वाटतं की जेव्हा ही पॉझिटिव्ह रोल माझ्याकडे येतो किंवा मला करायला मिळतो तेव्हा असं वाटतं आतलं दडलेली जी माया आहे किंवा कुठल्याही परिस्थितीत शांत राहायला पाहिजे हे काही काळात आपण विसरतो. बाकीच्या आपल्या धकाधकीमुळे म्हणा, तर ते शांत राहण्याचा आपला जो असलेला अंगीभूत गुण असतो तो या भूमिकेमुळे ना असा वरती येतो लोण्यासारखा. त्यामुळे ही भूमिका मला खूप आवडली करताना. खरंच खरंच, कारण का घाडगे अँड सून संपलं आणि कट्टू याच्या बऱ्याच कालावधीनंतर आय गेस ही मालिका आली. आणि जेव्हा फर्स्ट एपिसोड टेलिकास्ट झाला, मी खरं सांगते, जेव्हा तू दिसली अशी टीव्हीवर ते मला असं वाटलं अरे नाही परत विलन नाही. तो एपिसोड मला इतका आवडला पहिला तेव्हा मला कळालं नाही ही विलन नाही आणि खूप वेगळ्या भूमिकेत आली आहे. प्रेक्षकांनी किती प्रेम दिलं या भूमिकेसाठी? खूप खूप, म्हणजे काय म्हणूया, खलनायिकेला ना नेहमी लोकांच्या आट्यांना सामोरं जावं लागतं किंवा बापरे नको तिच्याशी बोलायला, कारण ते ना डायरेक्टली तुम्हाला अतिशा नाईकशी जोडतात त्या भूमिकेला. त्यामुळे अतिशा नाईक खऱ्या आयुष्यात पण वसुधाच असेल असं वाटत असतं, किंवा जी कुठली तुम्ही व्यायाम करत असाल तर तशीच असेल असं वाटत असतं. सायमल्टेनियसली त्याच वेळेला सिमिलरली इंदुमतीला पण त्यांनी कनेक्ट केलंय अतिशा नाईक बरोबर. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की लोकांचा जो भरभरून प्रतिसाद मिळतो किंवा फोटो काढायला लोक येतात किंवा भेटायला येतात तर तेव्हा असं वाटत अशी पाहिजे सासू असं पाहिजे. तर तेव्हा मला त्याची एक छान वेगळी पावती मिळाली असं वाटतं की जर समजा घरात कोणाच्या असं थोडं कठीण वातावरण असेल, थोडं काय म्हणूया भांड्याला भांडं लागत असेल, तर कदाचित आमच्या सिरियलमुळे त्याचे आवाज कमी होतील.
असं मला वाटतं. आणि हे म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद मला मिळतो आहे किंवा त्याची जी पावती मला मिळतोय त्याच्यावरनं मला असं वाटतंय हा हे की कदाचित ते आवाज आता कमी होतील आणि त्याच्यापेक्षा अजून मोठी काय पावती असू शकते ना. लोक घाबरत नाहीत आता माझ्याशी बोलायला, नाही तर वसुधा म्हणून किंवा वसुधा असं नाही, वसुधाने मला खूप काही दिलंय त्यामुळे वसुधा बद्दल नाही म्हणता येणार, कारण वसुधावर पण लोक अजूनही तिचाही उल्लेख होतो. पण इंदुमतीचा ना एक तर ते नाव पण गोड आहे, इंदुमती हे फार नाव नावात एक मज्जा आहे ह्या नावामध्ये. आणि आता लोक घाबरत नाहीत इंदुमतीशी बोलायला येतात, म्हणजे अतिशयाशी बोलायला येताना इंदुमतीची छाप असल्यामुळे लोक घाबरत नाहीत बोलायला. खरंच खूप छान. पण ही जेव्हा भूमिका आली मला माहितीये तू खऱ्या आयुष्यात तितकीच मायाळू आहेस, कारण का मी सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतल्या ऑलमोस्ट सगळ्यांचे इंटरव्ह्यू माझे घेऊन झालेत आणि मला करायचाच होता हा इंटरव्ह्यू. मी सगळ्यांना विचारलं तुझ्याबद्दल की ताईंबद्दल काय सांगाल किंवा असं काही, सगळे बोले प्रचंड मायाळू आहे, म्हणजे प्रचंड सेटवर हॅपी वातावरण असतं, सगळ्यांसाठी खायला घेऊन येणं जे काही असू दे. ही इंदुमती आणि अतिशा काय सिमिलॅरिटी आहे किंवा एक धागा कनेक्टेड असतो ना की ही मला कनेक्ट करते, कुठे वाटलं असं? काय होतं, मी खूप स्पष्टवक्ती असल्यामुळे, स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा याच्यात एक इतकी थिन लाईन आहे की लोक स्पष्टवक्तेपणाला सहज बाजूला करून ती फटकळ आहे असं एक लेबल लावून टाकलेलं आहे. म्हणजे जी लोक मला ओळखत नाहीत किंवा जी माझ्या संपर्कातही कधी आलेली नाहीये ते पहिल्यांदा भेटल्यानंतर हा आम्ही ऐकले बी तू फार फटकळ आहेस पण आम्ही बाबा घाबरतो तुला. सो ना मला खूप वाईट वाटायचं की अरे यार तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तुम्ही जजमेंटल नाही व्हायला पाहिजे कोणाच बद्दल. तर ना या इंदुमतीनी, अगेन आय एम सेईंग द सेम थिंग, या इंदुमतीनी माझा हा झगडा कमी झालाय, मला सांगावं नाही लागत आता. म्हणजे लोक लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढल्यामुळे ना मला मला काय म्हणूया माझी ही बाजू जास्त लोकांना दिसतेय आता. आणि मुळात मी आहे, म्हणजे मला जर कोणी अरे केलं तर मी कार्य करते पण मी स्वतःहून नाही कोणाच्या वाटेला जात. आणि आमच्या इकडची अख्खी टीम इतकी एक्सलंट आहे टचवूड की म्हणजे फार मुलं ना खूप समंजस आहे. आमच्या सेटवर आज आता 31 ऑगस्टला आमचं टेलिकास्ट सुरू झालं, पण त्याच्या आधी 2 ऑगस्टपासून इथे आमचं शूटिंग सुरू झालं होतं, तेव्हापासून आजतक आहेत एकदाही सेटवर कोणाचाच, नुसते ऍक्टर्स नाहीत आमची बाकीची सगळी टीम टेक्निशियन सुद्धा कोणाचाही मोबाईल वाजला नाही, कोणी फोनवर बोलत लांब गेलंय आणि सीन थांबलाय असं झालेलं नाही, रिहर्सलला रिडिंगला आलेले नाहीत वेळेत असं झालेलं नाही. सो अजून काय पाहिजे, एका चांगला एक चांगली कलाकृती घडत असताना ही सगळीच मेहनत तिकडे काय म्हणूया हातात हात घालून येतात सगळ्या, सगळेच छान वागतात त्यामुळे छान आहे, प्रेम आहे सगळं आमच्या सेटवर. खरंच खरंच. पण अतिशा ताई ज्या ज्या सेटवर जाते तिथे तिथे जे चार पायांची फॅमिली या सेट पण झाली आहे आणि किती फॅमिली झाली. इकडे मध्ये मध्ये येतात अनाहूत पाहुणे, म्हणजे मध्ये मांजर आली होती मग ती कुठेतरी तिला सोडून आले लोक कारण ती खूप मध्ये मध्ये येऊ लागली म्हणून. पण इकडे एक मनक नावाचा कुत्रा आहे आणि मनक नाव काय माहिती नाही, म्हणजे आधीपासूनच नाव आहे त्याच. आणि पहिल्या दिवशी तो जरा अलिप्त होता, म्हणजे साहजिक आहे कारण नवीन लोक होती, एवढी लोक आलेली होती, असं तो थोडा असा त्याच्या टेरिटरीच्या रक्षणासाठी सतत एक संशयास्पद नजरेने आमच्या सगळ्यांकडे बघे. आणि दुसऱ्या दिवशी पण माझी मैत्री झाली त्याच्याशी, कारण आय डोंट नो पण माझी होते बाबा मैत्री, म्हणजे मला असं वाटतं की इतके प्युअर सोल असतात ना की त्यांच्याकडे काहीच छक्के पंजे नाहीत. सो तुम्ही प्युअर सोलनी त्यांच्यापर्यंत पोहोचलात ना तर त्यांच्यापासून काहीच भीती नसते, मग अगदी वाघसिंहापासून. ऑल आर प्युअर सोल, चार पायाचे सगळे प्युअर सोल असतात. बस. पण या मालिकेसाठी भाषा खूप इम्पॉर्टंट होती, कारण का नाशिक मध्ये एखादं कुटुंब आणि खूप मोठं कुटुंब, ती बाई घरातली करती आहे किंवा तिच्या बोलण्यावर अख्खं घर चालतं, ती मायाळू पण आहे, तिची भाषा तेवढीच कडक पण तेवढीच मऊ पाहिजे, ती सुनांना तेवढीच समजून घेते, मुलांना सपोर्ट करते, हे कॅरेक्टर किंवा ही भाषा शिकायला कुठे अडचण आली किंवा काही झालं? नाही ती नाही आली, कारण आमचे जे डिरेक्टर सर आहेत अमित छल्लारे, तर ते स्वतः सिन्नरचे आहेत त्यामुळे ते खूप युज टू आहेत या भाषेला.
शिवाय आमचे श्यामराव म्हणजे श्याम नावाचा आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे, तर तोही याच भागातला आहे. त्यामुळे जिवाय ज्यांच्या बंगल्यात हे शूटिंग होतं ते इकडचेच, म्हणजे जन्मापासून इकडचेच असल्यामुळे त्यांच्याशी बोलत असताना त्यांचे शब्द कळतात. आणि जरा जरी 19-20 झालं, स्वर चुकला किंवा शब्द चुकला तर अमित सर लगेच करेक्ट करतात. आणि बर्फ आहे त्यांच्या डोक्यावर अमित सरांच्या, त्यामुळे ते चिडत नाहीत. त्यामुळे ना म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की ऍक्टर शुड ब्रीद, आणि तो श्वास घेण्याची मोकळीक अमित सरांनी दिलेली असते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी काढून घेतात, शांतपणे सांगतात नाही ह्याच्यात हे आलं नाही, हे करूया, नाही थांबा हे नाही आलं. म्हणजे हे माझ्याच बाबतीत नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत तितक्याच शांतपणे ते सांगतात. त्यामुळे त्यांचा त्यांच्याबद्दल ना एक आदरयुक्त धाक आहे, त्यांचा भीती नाही हा आदरयुक्त धाक, की जो माणूस इतक्या शांतपणे सांगतो ना तर त्याचं जास्त ऐकलं जात असं होतं. कारण त्यांना कधी चिडू नये, कारण जेवढा समुद्र शांत तेवढा तो खवळलेला वाईट. त्यामुळे जेवढा समोरचा माणूस शांतपणे तुम्हाला समजावून सांगतोय तेवढं समजून घेऊन आपला स्पंज चांगला ठेवा, सगळं ऍब्सॉर्ब करा आणि ते डिलिव्हर करा असं आहे ते. त्यामुळे इकडे वातावरण खूप छान असतं, खेळीमेळीचं असतं, त्यामुळे काम करत असताना ना प्रेशर नसतं अजिबात. आणि ते पडद्यावर दिसतं, ते टीव्हीवर दिसतं की तेवढ्याच मोकळेपणाने तुम्ही काम करू शकता आणि काम उत्तम होतं. म्हणून ही मालिका आय गेस नंबर 1 वर आहे आणि ती तशीच राहील जर हे असंच काम राहिलं किंवा ही मालिका अशीच चालू राहिली. मी असंच राहणार हे काम, असंच राहणार हे काम, हा बॉन्ड परमनंट. कारण आता आमचे 6 महिने झालेत ना, 6 महिन्यात नाहीतर खरे रंग दिसले असते. ते कोणाचंच नाही, ते खरंच प्युअर, खरंच छान सोल आहेत सगळे, सगळेजण खूप छान आहेत, प्रेम आहे आमच्या सेटवर नक्कीच. कारण का मला पर्सनली बोलावं असं वाटतं ताई, या मालिकेने मला खूप काही दिलंय. कारण का माझं चॅनेल ग्रोथ होण्यासाठी सुंदरा मनामध्ये भरली हा खूप मोठा वाटा. आणि मी प्रत्येक कलाकाराला बोलते, मी सज्जन रावांचा इंटरव्ह्यू घेतला, मी दौलतचा इंटरव्ह्यू घेतला, मी कामिनीचा घेतला, मी सगळ्यांचे घेतले आणि भरभरून रिस्पॉन्स येतात. आणि प्रत्येकांच्या कमेंटमध्ये असतं, भले ती भूमिका नेगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे, काम उत्तम होतंय आणि तीच प्रेक्षकांची पोच पावतीये. येस. आणि एक गेम मी सगळ्यांसोबत खेळलीये, मला तुमच्यासोबत पण खेळायचं आहे की मी आजूबाजूचे जे आपले कलाकार आहेत, को आर्टिस्ट आहेत तुमचे, मी त्यांची नावं घेणार, त्यांच्याकडून तुम्हाला काय चोरायला आवडेल, मग ती एखादी सवय असू दे, त्यांची एखादी वस्तू असू दे किंवा काहीही असू दे त्यांच्याबद्दलच. अच्छा ठीक आहे, आपण सुरुवात करूया. लतिका म्हणजेच अक्षया नाईक. शांतपणा तिचा. ओके. अभिमन्यू आपला समीर परांजपे. समीर त्याचा ह्युमर, अफलातून टायमिंग आहे त्याच. म्हणजे मला स्वतःचा माझा फोर्टे असं वाटतं कॉमेडी हा, पण त्याचा ह्युमर आणि लोकांना न दुखवता एखाद्याची चेष्टा करणं, एखाद्याला कोपरखळी घेणं, त्याची कोपरखळी मारणं, हे हा गुण मला आवडेल चोरायला. ओके. आपले संदेश उपश्याम सज्जनराव. भूमिका करत असतानाचा त्याचा इनोसन्स. ओके. कामिनी पूजा. कामिनीच काय म्हणूया आपण, ऍक्च्युली तिचं आणि माझं एकदा दोनदाच आमचे सीन झालेत, पण तरी मी म्हणेन की नवखेपणा, म्हणजे त्या मनाने असलेला नवखेपणा ला ओव्हरकम करणं. ओके. हेमाचं वाचन करण्याची वृत्ती, पाठांतर, एकदा सांगितलं लक्षात राहतं त्या पोरीच्या, आणि वाचन दांडगं आहे त्या पोरीचं, ते मला आवडेल. म्हणजे मी पण वाचन करते, पण सेटवर सुद्धा ती वेळ मिळाला की ती पुस्तकं वाचत असते. सो मला ते तिची सवय आवडते आणि ती मला घ्यायला आवडेल. खूप मस्त. पण आता अतिशा नाईकला इंदुमतीकडून काय चोरायला आवडेल? कुठल्याही परिस्थितीत समोरच्याला समजूनच घेणे आणि शांतपणे परिस्थिती हँडल करणे. मी कधी कधी खूप हायपर होते, अतिशा नाईक म्हणून हायपर असते मी, तर मला इंदुमतीनी हे अगदी शिकवलंय. आणि हे मला ना कळतंय माझ्या वागण्यात सुद्धा, की कधी कधी सिच्युएशन अशी असते समोर की तुम्ही चिडचिड होऊ शकते,
किंवा तुम्ही हलू शकता त्या सिच्युएशन मध्ये, तर ते न करता अत्यंत शांतपणे वेट अँड वॉच करण्याची गोष्ट मी इंदुमतीकडनं घेते आणि कदाचित ती आयुष्यभर राहील माझ्या बरोबर. खरंच खरंच खूप मस्त ताई. आणि ऑलमोस्ट मी सगळ्यांना हा प्रश्न जेव्हा तुमच्याबद्दल विचारलेला तेव्हा सगळ्यांनी एकच दिलं की त्यांची प्रेम करण्याची जी पद्धत आहे, जे प्रेम करतात त्यात ते आम्हाला चोरायला आवडेल. सगळ्यांचं उत्तर सिमिलर होतं, एकाही उत्तरात वर पुढे वर मागे नाही किंवा काहीच नाही. अच्छा ओ माय गॉड, काय नाव आहे ह्याचं? याचं नाव स्कूबी. सो आणि हा स्वीट. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये येतो ताई, प्रत्येक. किती गोड आहे हा यार. टचवूड टचवूड हा लॅब आहे. हो अच्छा, मी आता एक लॅब आणि स्ट्रे अशी मिक्स असलेली अडॉप्ट केली 12 फेब्रुवारीला. आता एक वर्ष होत येईल. तिचं नाव सगुण आहे. ती पण अशीच दिसते गोड. पण ती मिक्स आहे, अर्थात स्ट्रे आणि इंडी आणि लॅब मिक्स आहे. पण हे मस्त आहे, हे येणं मस्त आहे. त्याला आवडला तरच तो येणार ना इंटरव्ह्यूत. म्हणजे तूही खूप छान इंटरव्ह्यू घेतेस ही पावती आहे हा त्याच्याकडनं. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. मला एक प्रश्न विचारा असं वाटतो, कारण का सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सगळ्याच अर्थाने खूप स्पेशल आहे, खूप छान तगडी स्टारकास्ट आहे, सगळंच खूप उत्तम आहे. एक सुंदर मेसेज ही मालिका देते, जो ज्या मेसेजची आत्ताच्या घडीला समाजाला किंवा काही व्यक्तींना गरज होती. जे असतं ना ईव टीजिंग असतं, किंवा एखाद्याच्या व्यक्ती म्हणजे शरीरावरून बोलणं असू दे किंवा काहीही चिडवणं, ही पद्धत खूप वाढत चाललेली आणि लोकांना ते सो कॉल्ड कूल वाटायचं की आम्ही एकमेकांना चिडवतो. तर हे कुठेतरी ब्रेक झाले आणि प्रेक्षकांनी खूप मोठ्या मनाने हे ऍक्सेप्ट केलंय, ही मालिका हा मेसेज खूप मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलाय. तुमचा टेक काय याच्यावर? मला ना अतिशय नाईक म्हणून असं वाटतं, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. माणूस आहे ना, मग तो जाडा आहे का बारीक आहे, उंच आहे का बुटका आहे, काळा आहे का गोरा आहे का हिरवा आहे का पांढरा आहे, ह्याच्याशी काय मतलब आहे. माणूस सोलनी सोलशी कनेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मग या सगळ्या गोष्टी ना अत्यंत क्षुल्लक वाटतात. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं. आपल्याला जे आवडत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत करू नये. मला जर कोणी उद्या म्हटलं की किती बुटकी असतो अतिशा, मला वाईट वाटेल. सर समोरच्याला मला जो जसा आहे तो तसा, मला तो बुटकाय म्हणून चांगला वागतो का बुटकाय म्हणून वाईट वागतो, नाही. त्याचं तो त्याचं अंतर्मन, त्याचा आत्मा जसा आहे तसा तो वागणार ना. मग त्याच्या आत्म्याचं ऍक्सेप्टन्स पाहिजे असं मला वाटतं. बाह्य रूपावर काहीही गोष्टी ठरत नाही. कालांतराने हे सगळं बदलतं. केस पांढरे होतात, सुरकुत्या येतात, हात कापतात, सगळं होतं, गाल ओघळतात, सगळं होतं. त्यामुळे ते काहीही नाही, ते बाह्य रूप. बुटका अजून बुटका होतो, उंच पण वागतो, मानेतनं कमर पाठीतनं कमरेतनं सगळं नश्वर आहे, फक्त आत्मा हा असतो. त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. खूप मस्त ताई, खूप छान. आणि मी नेहमीप्रमाणे मी म्हणेन की आता स्कूबी थांब जरा. मी म्हणेन की सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका जशी आहे ही तशीच राहिली पाहिजे, कारण का प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं या मालिकेला. आणि प्रत्येक पोस्टला, आमच्या प्रत्येक स्टोरीला, प्रत्येक गोष्टीला प्रेक्षक प्रतिसाद देत आहे, हीच मोठी. म्हणजे प्रेक्षक फक्त लाईक करून सोडत नाहीये, त्यांच्या भावना त्या मांडतायत, वेळ देत आहेत कमेंट करायला, हीच मोठी गोष्ट आहे ताई. आणि तू जे करतेस ते खूप छान करते, आम्हालाही खूप पर्सनली आवडत. थँक्यू थँक्यू. आत्ताच मालिकेचे थोडेसेच भाग झालेत, अजून खूप भाग हे होऊ देत आणि आम्ही पुन्हा इंटरव्ह्यू करायला तिकडे येऊ देत, असे दिवस येऊ देत लवकर. जरूर जरूर लवकरच हे दिवस येतील. सगळेच काळजी घेत आहेत त्यामुळे हे संकट लवकर जाणार आहे आणि परत पहिल्यासारखं नॉर्मल सगळं होईल. पण या करोनानी फक्त एक केलं, सगळ्यांना खूप जवळ आणलं. सगळी नाती परत एकदा रिफ्रेश झाली आणि जमिनीवर आले सगळेजण. म्हणजे निसर्गाने दाखवून दिलं कुठलाही पाळीव प्राण्याला करोना झाला नाही, फक्त माणसाला झाला, कारण तो निसर्गाचा ऱ्हास करतो आहे. सो सगळे परत ते होणार सगळं नॉर्मल आणि तुमची आम्ही जरूर वाट बघतो आमच्या सेटवर. मी हे सगळ्यांच्या वतीने सांगते, लवकर या. मस्त, मला खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.
थँक्यू थँक्यू डिअर, थँक्यू सो मच.